26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंत करकरे यांना संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने गोळी घातल्याचा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. ही माहिती उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली आणि अशा देशद्रोहाला भाजपानं तिकीट दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. अर्थातच याचे तीव्र पडसाद उमटलेत. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जण्या भूमिकेला जनताच धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया भाजपातून व्यक्त होते. पाहूया. ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने नवा वाद रंगलाय. मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आलाय. संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याने हेमंत करकरे यांची हत्या केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. ही माहिती उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवल्याने ते देशद्रोही असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य एक्सपोस्ट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावरती चाललेली गोळी दहशतवादी कसाबची नव्हती असा जावई शोध विजय वडेट्टीवारांनी लावला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीवर जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही दहशतवादी कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीची सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं, पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहे. महाराष्ट्रात मविया सत्तेत असताना याकूबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं, आता कसाबचा पुळका आलाय. या पाकिस्तान धार्जण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, तर काँग्रेस गांगरलेली आहे, बेछूट आरोप करण्यात येत आहेत अशी टीका उज्ज्वल निकम यांनी केली आहे. ज्यांना देशाबद्दल कुठची अस्मिता नाही, ज्यांना केवळ स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि एका विशिष्ट गटाला खुश ठेवण्यासाठी कुठच्याही लिमिट पर्यंत जाण्याची प्रक्रिया जी ही लोक करतात, आपण बघितलं असेल उज्ज्वल निकमजी यांनी आयुष्यात कधी आरोपीची केस लढले नाहीयेत. ते सातत्याने सरकारची बाजू लढले आहेत, कुठच्याही आर्थिक आमिषाला कधीही बळी पडले नाहीयेत. अशा देशाची सेवा गेले 30-35 वर्ष 40 वर्ष करणाऱ्या व्यक्तीबद्दल राजकीय हेतूने असं वक्तव्य करणं हे केवळ वडेट्टीवारांनाच शोभूत दिसू शकतं. आमचा आम्हाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमचे विरोधक इतके गांगरले आहेत की 26/11 हल्ला हा कसाबने केला नाही असं इथपर्यंत म्हणण्याची आज त्यांची मजल झाली आहे. आपण काय बोलतो आहोत, राजकारणात किती कसे बेछूट आणि बेलगाम आरोप करायत यालाही भान ठेवत नाही. 26/11 मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये आमचे शहीद करकरे, कामटे, साळसकर शहीद झाले, परंतु आता त्यांच्या शहीदाबद्दलही हे प्रश्न उपस्थित करतात. पाकिस्तान त्याचा काय फायदा घेणार आहे? राजकारणात तरी ही राजनीती वापरू नका. हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य हे SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन केल्याचं सांगितलंय. निकम हरणार असल्याने अशी टीका भाजपाकडून होत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. पण एकच सांगतो, मी जे बोललो ते SM मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेलो. जर असं केलं असेल, जर ती लपवली असेल हसन मुश्रीफांचा दाखला घेऊन, तर हा देशद्रोहाचाच प्रकार आहे असं मी म्हणालो. हार दिसती आहे, त्यामुळं ते त्या पद्धतीनं ते आंदोलन करताय, तिथे ते हरणार, उज्ज्वल निकम हरणार, आणि म्हणून हा थोडासा दिखावा किंवा उपद्रव त्यांचा तो प्रकार दिसतोय. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणानंतर आता मुंबईवर झालेला 26/11 दहशतवादी हल्ला या सगळ्या प्रचारात आल्याचं दिसतंय. हेमंत करकरे आणि इतर शहीदांच्या मृत्यूवरून भाजपा आणि संघाभोवती संशयाचं धुकं निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतोय, तर काँग्रेस पाकिस्तान दार्जिणी असल्याचं ठासवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. महायुती आणि मवियाकडून येत्या काळात या मुद्द्यावर प्रचार होण्याची, आणखीन आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.